विद्यार्थी मित्रांनो आपण मागील तासिकेमध्ये वीस कलमी कार्यक्रम बघितला वीस कलमी कार्यक्रमामध्ये कोणकोणते कुन मुद्दे होते याचा आपण विचार केला आता आपण पुढील भाग बघूया कामगार समस्या अकरा जुलै अठराशे एक्कावन्न रोजी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू झाली कासवजी दावर यांनीही मिल सुरू केली आणि हळूहळू बघता तर दादर पर भायकला शिवडी प्रभादेवी आणि वरळी या ठिकाणी या कापड गिरण्या सुरू झाल्या या कापड एका कापडगिरणीपासून हळूहळू इतरही भागामध्ये या कापड गिरण्या सुरू झाल्या आणि ऐंशीच्या दशकामध्ये कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला तो असंतोष कशामध्ये निर्माण झाला तर त्यावेळी त्यांना जो मिळणारा पगार होता त्या पगारामध्ये फर थोडाफार कमी जास्त फरक होता तसेच त्यांना जो मिळणारा दिवाळीचा बोनस होता या बोनसमध्ये थोडा फरक पडला तसंच एकोणीसशे एक्क्याण्णव एक्क्याऐंशीच्या दिवाळीमध्ये कामगारांना वीस टक्के बोनसची अपेक्षा होती आणि त्यावेळेस ते त्यांना मिळायला फक्त आठ ते सतरा टक्के तो मिळाला मग त्याच वेळेला हा असंतोष हा काम कामगारांमध्ये निर्माण झाला आणि त्यावेळेला काय झालं डॉक्टर दत्ता यांना कामगारांनी पुढे येण्यास सांगितलं व त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक आंदोलन सुरू केलं आणि हळूहळू हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आणि पासष्ट गिरण्यांचे कामगार यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि हळूहळू हे आंदोलन हा संप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि अठरा जो जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये ब्याऐंशी रोजी मुंबईमध्ये अडीच लाख कामगारांनी मोठा संप पुकारला हा संप पुकारल्यानंतर सगळ्या मिल या थांबल्या जी मिलचा जो आवाज होता तो आवाज थांबला तो आवाज थांबला जणू काही मुंबईचं हृदयस थांबलं अशी की त्यावेळेची परिस्थिती होती सगळं मुंबई हे ठप्प झालं सगळे कामगार हे आपापल्या घरी थांबले होते आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांचे पगार बंद त्यांचे रोजचा जो व्यवहार होता तो बंद झाला आणि व्यवहार बंद झाला सगळ्यांचा पगार बंद झाला आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मुंबईचं खरंच हृदय बंद पडलं अशा काळाची अशा वेळेची ती परिस्थिती होती आणि त्यावेळेला मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी एक त्रिपक्षीय समिती निर्माण निर्माण केली तसेच बाबासाहेब भोसले पुढे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सुद्धा कायद्यानुसार आपण याच्यावर काहीतरी पर्याय काढू असा विचार केला परंतु या समितीमध्ये आणि ते काही नेते होते कामगारांचे नेते होते यांच्यामध्ये बोलणंही फिसकटलं आणि पुन्हा हा कायदाही रद्द करण्याची मागणी त्या नेत्यांनी केली तसेच या संपाच्या सुरुवातीला कामगारांना गावाकडून काही मदत मिळायची परंतु ये ये ही हळूहळू ही गावाकडनं येणारी मदतही बंद झाली आणि खूप मोठी उपासमारीची वेळ या कामगारांना येऊन पडली या संपाला त्यावेळेस डाव्या पक्षांनीही पाठिंबा दिला होता परंतु हा सहा महिन्यानंतर हा जो संप होता हा संप पुन्हा चिघळला नेत्यांमध्ये जे कामगारांचे नेते होते या नेत्यांमध्ये फूट पडली आणि हळूहळू हा संप वर्षभर चालला सगळ्यात मोठा संप हा त्या काळचा होता आणि कापडापेक्षा पॉलिस्टरचं जास्त महत्त्व होतं म्हणून या कापड गिरण्यांमध्ये निर्माण झालेला जो माल होता तो माल त्या मालालाही भाव मिळत नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईतल्या ज्या काही गिरण्या होत्या त्या गिरण्या हळूहळू गुजरातकडे स्थलांतरित करण्यात आल्या आणि गुजरातमध्ये या काही कार गिरण्या सुरू झाल्या आणि शासनाने तेरण्या तेरा गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्या शासनाच्या ताब्यात घेतल्या आणि काही तेरा गिरण्या या शासनाने पुन्हा सुरू केल्या अशा प्रकारे हा सगळ्यात मोठा संप मोठा चालणारा संप हा चालूच होता मग अशा परिस्थितीमध्ये एक नवं आर्थिक धोरण शासनाने रागवायला हाती घेतलं मग नवं रा आर्थिक धोरण काय होतं या नव्या आर्थिक धोरणामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव साल खूप महत्त्वाचं होतं तसेच दहाव्या लोकसभा निवडणुकानंतर केंद्रामध्ये पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार होतं आणि त्यावेळेला अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग आता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने आपली अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे तसेच आपलं जे तसे आर्थिक धोरण आहे याच्यामध्ये चांगले निर्णय घेण्यात यावे अशी योजना पी व्ही नरसिंहराव हो यांनी मनमोहन सिंगांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली सुरू केलं आणि नवीन आर्थिक धोरण हे राबवायला सुरुवात केली या काळामध्ये भारताची जी आर्थिक व्यवस्था होती ती खूप बिकट होती म्हणून पी व्ही नरसिंहराव हो यांनी यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते आणि या सरकारच्या काळामध्ये चेनमर्चा जो दर होता हा सतरा टक्के होता आणि आर्थिक वृद्धी ही एक पॉईंट एक टक्क्यांनी घटला होता म्हणून यावर शासनाने विचार करून एक मे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये चंद्रशेखर यांच्या काळामध्ये सरकारने काही सोने विकून काही सोने गहाण ठेवून तसेच त्याच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन दहा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त बोजा हा शासनाच्या तिजोरीवर पडला होता अशा कालावधीमध्ये पंचावन्न टक्के म्हणजे जे राष्ट्रीय उत्पन्न जे जे होतं ते पंचावन्न टक्के एवढं झालं होतं आणि एकोणीसशे ऐंशी ते एक्क्याऐंशीमध्ये परकीय कर्ज हे दोन हजार तीनशे पन्नास कोटी डॉलर होतं आणि ते एकोणीसशे नव्वद ते एक्क्याण्णवमध्ये एक आठ हजार तीनशे ऐंशी कोटी एवढं ते वाढलं तसेच आपला जो त्यावेळेस भारताचा परकीय परकीय चलनसाठा होता तो शंभर कोटी डॉलर होता म्हणजेच इराकने ज्या त्यावेळेला कुवेतवर आक्रमण केलं आणि तेलाच्या ज्या किमती होत्या त्या तेलाच्या किमतींवरही परिणाम झाला होता, ते होता। आणि भारताचे जे परकीय कर्ज होतं तेही उभारणं खूप अवघड झालं होतं अशा परिस्थितीमध्ये आपली जी आर्थिक व्यवस्था होती भारताची अर्थव्यवस्था होती ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये डबगाईज गेली होती म्हणून याच्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने पुन्हा विचारवंतन सुरू केलं